सविस्तर अभ्यास मध्ये वर जसजशी वाढते या पाठातील वनस्पतींची वाढ हा उपघटक अभ्यासणार आहोत. बघा आपण बघतो की परिसरामध्ये अनेक प्रकारचे वनस्पती असतात. काही झुडप असतात, काही छोटी रोप असतात, काही मोठे झाड असतात, काही गवत असत, काही विशाल अशी वृक्ष असतात. अनेक प्रकारची झाडं आपण बघतो. प्रत्येक वनस्पती ही लहान मोठी आपण परिसरामध्ये निरीक्षण करत असतो. तर ह्या वनस्पती एकदम निर्माण झालेल्या असतात का? तर नाही. त्याच्यामुळे हळूहळू बदल होताना आपण पाहतो. मग बघा ज्या वेळेस सजीवांची वाढ होते आणि निर्जीवांची वाढ होते हे आपल्याला माहिती. हे मुख्य लक्षण सजीवांमध्ये आहे. आपण प्राणी आणि वनस्पती हे सजीवांचे दोन घटक आहेत. आपण मानवाची वाढ हा भाग अभ्यासलेला आहे. आता आपण वनस्पतींची वाढ अभ्यासत आहोत. बघा काळानुसार जसं माणसांमध्ये बदल होत असतात तसे ते वनस्पतींमध्येही होत असतात. बीजांकुरण झालं की नवीन वनस्पती निर्माण होते. मग बीजांकुरण म्हणजे काय? तर वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो, त्याला अंकुर म्हणतात. म्हणूनच कोंब फुटणे यालाच बीजांकुरण असं म्हणतात. मग बीजांकुरण झाल्यानंतर तिची हळूहळू वाढ होते. बघा बीजांकुरण म्हणजे काय? की बी मातीत रुजते, मग तिला पोषक घटक मिळालं, पाणी आणि जमीन पोषक घटक मिळाले की त्याला अंकुर फुटतो अशा स्वरूपाचा. मग तो अंकुर थोडा थोडा मोठा होतो. मग त्याला अजून पोषक घटक मिळत गेलं की मग त्या अंकुराला अंकुर अजून मोठा होत जातो आणि खाली त्याला छोटी छोटी मुळं जमीनमध्ये तयार होतात आणि वरती तो बीची अंकुर फुटतं आणि त्या अंकुराला मग हळूहळू एखादी पान फुटतं, नंतर पुन्हा अजून दोन तीन पानं फुटतात, नंतर अजून थोडे थोडे जास्त पानं फुटतात, थोडस कोड वरती येत आणि मग या जमिनीमधले पोषक घटक चांगल्या प्रकारचं झालं, बीजांकुरण चांगल्या प्रकारचं झालं की मग पिकांची वाढ किंवा वनस्पतीची वाढ जोम धरतात आणि त्याला छान पोषक घटक जर मिळालं तर ते छान वाढतं आणि वाढल्यानंतर मग वनस्पतीची जी पानं असतात या पानांमध्येच त्याचं अन्न तयार होण्याचं काम होतं. जसं मानव किंवा इतर प्राणी हे अन्न खातात त्यांची वाढ होते, आपल्याला अन्नातून पोषक घटक मिळतात आणि आपली वाढ त्याच्यातून होते, तसं वनस्पतीची वाढ ही जमिनीमध्ये पोषक घटक मुळं खोडाकडे पाठवतात, खोडं पानाकडे पाठवतात आणि पानांमध्ये अन्न तयार होण्याचं काम होतं. मग पानांमध्ये अन्न तयार झालं की मग वनस्पती अशी छान वाढू लागते आणि मग वनस्पती चांगली वाढली की मग वनस्पतीला फुलं फुटतात आणि फुलांपासूनच फळं तयार होतात. आणि मग फळांनाच फळांमध्ये काय असं माहिती आहे तुम्हाला? बघितले तर फळं कधी तुम्ही बघितलेले असतील, खाल्लेले असतील, त्याच्यामध्ये बिया असतात. मग काय होतं की या फळांच्या बियांपासूनच त्याच प्रकारची नवीन वनस्पती तयार होते. म्हणजे आपण असं पाहिलंय का की आपण चिकूची बी लावली आणि आंब्याचं झाड तयार झालं असं नाही. तर जी बी असते, जी बी मातीमध्ये रुजते, त्याच प्रकारची दुसरी वनस्पती तयार होते. जर आंब्याची बी रुजली, आपण जी आंब्याची कोण होतो ती रुजल्यानंतर आंब्याचं झाड तयार होतं. म्हणजे ज्या त्या प्रकारच्या वनस्पतींच्या बियांपासूनच त्या त्या प्रकारची वनस्पती तयार होत असतात आणि त्या वाढत असतात. म्हणजे बघा अंकुर होणे, अंकुरण झाल्यानंतर त्याला पानं फुटणं, पानांमध्ये अन्न तयार होऊन मग वनस्पतीची वाढ झाल्यावर त्याला फुलं येणं, फुलांपासूनच पुन्हा नवीन फळं तयार होणं आणि मग फळांमध्ये असतात बिया, मग त्याच बियांपासून नवीन वनस्पती तयार होते. अशा प्रकारचं झाडांच्या निर्मितीचं कार्य चालत असतं आणि वाढीचं कार्यही चालत असतं. तसंच झाडांना बघा, ऊन वारा पाऊस आपलं संरक्षण आपल्या घरांमुळे होत असतं. तसं झाडांचं असतं का? नाही. तर त्यांना ऊन वारा पाऊस असं सर्वांना तोंड द्यावं लागतं. मग काही काळानंतर कधी कधी कोणामध्ये या ऊन वारा पाऊस या सगळ्या याच्यामुळे सहन त्यांना ते सहन केल्यामुळे काय होतं की खोडांमध्ये कीड लागते आणि मग ती कीड हळूहळू वाढू लागली की मग ते खोड कमकुवत होतं आणि काही काळानंतर ते झाड
खाली कोसळलं. अशा प्रकारे झाड जर खाली पडलं म्हणजे झाडाचा शेवट होतो. जसं माणसाचा जन्म होतो आणि मृत्यूने शेवट होतो तसा झाडाचा बीजांकुरणापासून सुरुवात होते. तर झाड खाली कोसळल्यानंतर त्याचा शेवट होतो. म्हणजे झाडाचा अशा प्रकारचा झाडाचा सुद्धा जीवनक्रम आहे आणि अशा प्रकारे झाडाची निर्मिती आणि त्याचा नष्ट होण्याचा प्रवास आपण आता अभ्यासलेला आहे. झाड म्हणजे कोसळण्याचं किंवा झाडाचा शेवट होण्याची कारण अनेक असतात. काही वेळा कीड जरी नाही लागली तरी झाडाचं खूप वय झालं. आपण विशाल वृक्ष पाहतो की आपले आजोबा सांगतात की हे झाड आमच्या आजोबांनी लावलेलं होतं. काही 100 100 200 200 वर्षानंतरची झाड ही वय झाल्यामुळे कोसळतात. अशा प्रकारचं वनस्पतींची वाढ ही आपण पाहिलेली आहे. आता तुम्ही काय करायचं, तुमच्यासाठी एक उपक्रम आहे की तुम्ही अशा वनस्पतींची बिया जमा करायची. एक वनस्पती अशी माती भुजवायची, त्याचं निरीक्षण करायचं, त्याला अंकुर कसा फुटला, त्याला पानं कशी फुटली, हळूहळू त्याची वाढ कशी झाली. आणि अशा प्रकारचं एक झाड तुम्ही लावायचं. आपल्याला झाड अनेक गोष्टी देत असतात तर हा उपक्रम तुम्ही करायचा पण आहे आणि वनस्पतीच्या वाढीचं निरीक्षण सुद्धा करायचं. धन्यवाद.